आपल्या व जवळच्यांच्याच हितासाठी धावपळ करणाऱ्या या युगात अजूनही माणुसकी आणि इमानदारी जिवंत आहे, याचे अनेक उदाहरणे पाहायला आणि वाचायला मिळतात. असाच एक प्रकार श्रीरामपूर शहरात समोर आलाय, ज्यात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजी राजे चौकात बाबा शेख उर्फ बाबा गोळेवाला यांना 20 नोव्हेंबरच्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास बंद अवस्थेत एक ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल सापडला. शेख यांनी त्यास चार्ज करून मोबाईल मूळ मालकापर्यंत पोहोचवा याकरिता शहर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक गवळी व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना सांगितला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोबाईल मधील सेव्ह असलेल्या नंबरला संपर्क साधत असताना सदरचा मोबाईल वॉर्ड नंबर 2 परिसरातील गुलशन चौक येथील बेगम नवाब पिंजारी या वयोवृद्ध महिलेचा असल्याचं समजलं. त्यानंतर मोबाईल मालकाची खात्री करून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व इमानदारीनं मोबाईल आणून देणाऱ्या बाबा शेख यांच्या हाताने बेगम नवाब पिंजारी यांचा मुलगा तौफिक पिंजारी यांच्या मोबाईल सुपूर्द करण्यात आला. 10:30 बजे जो है ना, मेरे गोले की गाड़ी के सामने एक मोबाइल मिला था मुझे, जो आज पुलिस स्टेशन के अंदर हमने आके जो है वो जिसका था उसको सौंप दिया है. इसके लिए उन्होंने हमारा धन्यवाद किया है. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा.